नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत आर्द्रता त्यामध्ये सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्प क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते तर बालमित्रांनो या ठिकाणी हवेची सापेक्ष आर्द्रता आपल्याला सांगण्यासाठी काय काय आवश्यक हो आहे तर एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून जे काही त्या ठिकाणी उत्तर येईल ती असते त्या हवेची सापेक्ष आर्द्रता तर बालमित्रांनो सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीमध्ये व्यक्त केली जाते टक्केवारी म्हणजेच त्या ठिकाणी शेकडा कि शेकडेवारीमध्ये या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता काढण्याचं सूत्र आपण पाहूया सापेक्ष आर्द्रता म्हणजेच टक्केवारीमध्ये बरोबर निरपेक्ष आर्द्रता आणि तिला छेद बाष्प धारण क्षमता म्हणजे विशिष्ट तापमानास विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्प धारण क्षमता या दोघांच्या गुणोत्तराला शंभरने गुणल्यानंतर म्हणजेच त्याची टक्केवारी काढल्यानंतर जे आपल्याला उत्तर मिळतं ते असते त्या हवेची सापेक्ष आर्द्रता या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता आपण टक्केवारीमध्ये व्यक्त करतो तापमानातील फरकानुसार सापेक्ष आर्द्रता बदलत राहते म्हणजेच त्या ठिकाणी सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता ही जास्त भरते तर दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते तसच समुद्राच्या किनारी त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता जास्त असते त्यामुळे हवा दमट असते आणि वाळवंटी प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रता कमी असते त्यामुळे तिथील हवा कोरडी असते अशा प्रकारे सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय आणि सापेक्ष आर्द्रता कशी काढायची याबद्दल आपण माहिती अभ्यास